ओम नमो नारायणा। नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय रिअल मराठी यूट्यूब चॅनल। मित्रांनो, 5 फेब्रुवारी रोजी जया एकादशी आलेली आहे। माघ महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीला जया एकादशी असं म्हटलं जातं। मित्रांनो, हिंदू धर्मशास्त्रानुसार जो कोणी जया एकादशीचं व्रत करतो किंवा या दिवशी जो कोणी विशेष ज्योतिष उपाय करतो, त्या व्यक्तीच्या जीवनातून गरिबी, दारिद्र्य, दुःख, कष्ट आणि समस्या दूर होतात। मित्रांनो, जर तुमच्याही जीवनामध्ये दारिद्र्य असेल, दरिद्रता असेल, गरिबी असेल, तर तुम्ही सुद्धा या जया एकादशीच्या दिवशी 5 फेब्रुवारीला काही विशेष उपाय करू शकता। मित्रांनो, आपल्या जीवनातील पाप नष्ट करणारी एकादशी म्हणजे जया एकादशी। या एकादशीच्या दिवशी हा जो उपाय करायचा आहे मित्रांनो, त्याची विधी अशी आहे। 5 फेब्रुवारीच्या दिवशी म्हणजेच जया एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठावं। जर आपल्याला सकाळी लवकर उठणं शक्य नसेल तर आपण उठल्याबरोबर आपली नित्यकर्म आटोपावीत आणि देवपूजा करावी। देवपूजा करताना सर्वप्रथम भगवान श्री गणेशांचं पूजन करावं आणि आजच्या दिवशी भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं पूजन अवश्य करावं। आपल्या देवघरामध्ये अनेक देवदेवता असतील, मात्र भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींचं या दिवशी पूजन हे अवश्य करा, कारण एकादशी हे भगवान विष्णूंना समर्पित असलेलं व्रत आहे। या जगाचे तारणहार, या जगाचे पालनहार भगवान श्री विष्णू यांचं पूजन केल्याने, एकादशीच्या दिवशी यांचं पूजन केल्याने आपल्या जीवनातील समस्त कष्ट दूर होतात। मित्रांनो, सकाळी आपण देवपूजा करायची आहे अगदी विधिवत आणि त्यानंतर संध्याकाळी म्हणजे सूर्यास्तासमयी आपण हा उपाय करायचा आहे। मित्रांनो, सूर्य मावळल्यानंतर अगदी रात्री 12 वाजेपर्यंत आपण हा उपाय करू शकता। यासाठी आपण पुन्हा एकदा भगवान श्री गणेशांचं पूजन करायचं आहे, त्यानंतर भगवान श्री विष्णूंची पूजा करायची आहे। ही पूजा करण्यापूर्वी 2 लवंग आणि 2 कापराच्या वड्या, 2 साबूत लवंग, अशा लवंग की ज्या अखंड आहेत, की ज्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नाही आहेत, अशा 2 लवंग घ्यायच्या आहेत आणि 2 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत, कापूर वड्या, आणि त्या भगवान श्री विष्णूंच्या चरणांशी आपण ठेवायच्या आहेत, पायांजवळ ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर भगवान श्री विष्णूंची पूजा करायची आहे। भगवान श्री विष्णूंचं पूजन केल्यानंतर आपण माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करायची आहे। मित्रांनो, यावेळी ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा सातत्याने जप करायचा आहे। तसंच माता लक्ष्मीचा बीज मंत्र ओम श्रीम श्रियै नमहा, ओम श्रीम श्रियै नमहा, ओम श्रीम श्रियै नमहा या मंत्राचा सुद्धा जप करायचा आहे। मित्रांनो, या दोन्ही मंत्रांचा जप आपण 108 वेळा करू शकता, त्यामुळे भगवान श्री विष्णू प्रसन्न होतील आणि माता लक्ष्मीचा सुद्धा कृपाशीर्वाद आपल्याला लाभेल। त्यानंतर इतर ज्या देवी देवता आहेत त्यांचं आपण पूजन करायचं आहे। मित्रांनो, या प्रकारे संध्याकाळी ही पूजा झाल्यानंतर आपण ज्या 2 लवंग आणि 2 कापराच्या वड्या भगवान श्री विष्णूंच्या चरणांशी अर्पण केलेल्या होत्या, त्या आपल्या हातामध्ये घ्यायच्या आहेत। हातामध्ये घेतल्यानंतर आपल्या जीवनामध्ये जे काही कष्ट आहेत, दुःख आहेत, ज्या काही समस्या तुम्हाला आहेत, तुमच्या कामामध्ये जे काही अडथळे येतात, या सर्व समस्या, ही सर्व दुःख बोलून दाखवायचे आहेत। या समस्या बोलून दाखवण्यापूर्वी तुमच्या हातून जर काही कळत नकळत चुका घडल्या असतील, काही पापकर्म घडली असतील, तर मित्रांनो त्याची सुद्धा माफी आपण या ठिकाणी मागायची आहे। त्याबद्दल आपल्याला क्षमा करावी अशी भगवंताकडे प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपल्या जीवनातील सर्व दुःख आणि कष्ट सांगायचे आहेत। तुमच्या काही इच्छा असतील की ज्या अजूनही अपूर्ण आहेत, तुमच्या कामामध्ये अडथळे येत असतील, ते सुद्धा बोलून दाखवायचे आहेत। मित्रांनो, त्यानंतर ज्या 2 कापराच्या वड्या आहेत त्या आपण एका वाटीमध्ये ठेवायच्या आहेत। एका वाटीमध्ये या 2 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर या ज्या लवंगा आहेत, या लवंगा आपल्या हातामध्येच ठेवून त्या आपल्या डोक्यावरून 7 वेळा फिरवायच्या आहेत। घड्याळाचा काटा ज्या दिशेने फिरतो
त्या दिशेने आपल्या डोक्यावरून आपण्या फिरवायच्या आहेत, उलट्या दिशेने फिरवू नका. मित्रांनो, या लवंगा फिरवताना ओम नमो नारायणा ओम नमो नारायणा या मंत्राचा सातत्याने जप करत राहा, या मंत्राचा उच्चार करत राहा. आणि त्यानंतर या दोन लवंगा त्या कापराच्या वड्यांवर ठेवा. आणि हे कापूर आपण जाळायचं आहे, हा जो कापूर आहे तो जाळायचा आहे. जोपर्यंत या दोन लवंगा पूर्णतः जळत नाहीत तोपर्यंत आपण त्याच ठिकाणी थांबायचं आहे. मित्रांनो, जर तुमच्याकडे कापराच्या वड्या छोट्या छोट्या असतील तर कृपया आपण वड्या मोठ्या घ्या, मोठ्या आकाराच्या घ्या, किंवा दोनपेक्षा जास्त कापराच्या वड्यासुद्धा आपण या ठिकाणी वापरू शकता. मात्र त्या भगवंतांच्या चरणी सर्वप्रथम ठेवाव्या लागतात. जोपर्यंत या लवंगा पूर्णतः जळत नाही तोपर्यंत आपण त्याच ठिकाणी थांबायचं आहे. या लवंगा पूर्णतः जळाल्यानंतर आपण ही जी वाटी आहे की ज्यामध्ये या लवंगा जळालेल्या आहेत, ही वाटी घेऊन आपण शेजारच्या नालीमध्ये जायचं आहे, नालीजवळ. आणि या नालीमध्ये ही राख टाकून द्यायची आहे. लक्षात घ्या, ही कृती करताना किंवा तुमच्याजवळ जर नाली नसेल तर कोणत्याही वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही प्रवाहित करू शकता. वाहतं पाणीही नसेल तर एखाद्या मोकळ्या ठिकाणी, तुमच्या घरापासून जराशा दूरीवरती, थोडंसं लांब एखाद्या मोकळ्या ठिकाणी दक्षिण दिशेला खड्डा खोदून त्या ठिकाणी ही राख टाका आणि तो खड्डा पुरून टाका. मित्रांनो, ही राख पुरून टाकताना किंवा प्रवाहित करताना किंवा नालीमध्ये टाकताना तुम्हाला कोणीही पाहणार नाही याची मात्र दक्षता घ्या. नंतर मागे वळून न पाहता आपण आपल्या घरात यायचं आहे. हात स्वच्छ धुवायचे आहेत, पाय धुवायचे आहेत. आणि त्यानंतर जर गंगाजल असेल तर गंगाजलाचा शिडकावा तुमच्यावरती करा, थोडंसं गंगाजल तुमच्यावरती शिंपडा. आणि तदनंतर पुन्हा एकदा देवघरासमोर बसून भगवान श्री विष्णूंच्या मंत्राचा ओम नमो नारायणा या मंत्राचा जास्तीत जास्त जप करा. आणि नंतर तुम्ही तुमची दैनंदिन कार्य करू शकता. मित्रांनो, असा हा अत्यंत शुभ आणि प्रभावशाली असा उपाय आपण या जया एकादशीच्या दिवशी 5 फेब्रुवारी रोजी नक्की करा. आपल्या जीवनातील समस्त दुःख दूर होतात, पापांपासून मुक्ती मिळते आणि कोणत्याही प्रकारची दरिद्रता, गरिबी, दारिद्र्य आपल्या घरामध्ये राहत नाही. माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती होत राहते. तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा ज्योतिष उपाय या जया एकादशी दिवशी अवश्य करा. याबरोबरच धन्यवाद. ओम नमो नारायणा.